मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर राहुल पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून आपण पी एस आय एस टी आय तसेच सहाय्यक कक्षाधिकारी या पदांसाठी जी पूर्वपरीक्षा होत असते त्या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम बघणार आहोत ही सर्व जी पदं आहेत ती महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित या ही पदं आहेत म्हणजे क्लास टू ची ही पद आहेत आणि या तिघा परीक्षांसाठी म्हणजे पी एस आय एस टी आय आणि मंत्रालय सहाय्यक कक्षाधिकारी यासाठी संयुक्त पूर्वपरीक्षा होत असते म्हणजे तिघांसाठी एकच सारखा पेपर असतो म्हणजे तिन्ही परीक्षांचा पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम हा अगदी सारखा असतो त्यानंतर मुख्य जी परीक्षा आहे ती चारशे गुणांची असते परंतु त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे परीक्षेचे टप्पे लक्षात आले पहिला टप्पा संयुक्त पूर्वपरीक्षा शंभर गुण ज्याचा अभ्यासक्रम आप आज आपण बघणार आहोत आणि मुख्य परीक्षा एकूण चारशे गुणांची असते त्यामध्ये दोन पेपर असतात तर पूर्व परीक्षा जर आपण बघायला गेलं तर प्रश्नपत्रिकेची संख्या एक एक पेपर होतो विषय व संकेतार्क संकेतांक बघा सामान्य क्षमता चाचणी संकेतांक क्रमांक शून्य बारा एकूण संख्या असते शंभर लक्षात घ्या एकूण प्रश्नपत्रिका एकूण प्रश्नसंख्या शंभर असते आणि प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी एक गुण असतो म्हणजे शंभर प्रश्नांसाठी शंभर गुण आणि याची काठिण्य पातळी जर आपण बघितली तर पदवी स्तरापर्यंतची किंवा तो दर्जा त्या परीक्षांचा असतो तेवढी काठी काठिण्य पातळी असते ही परीक्षा मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांमधून होत असते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी येत नाही ते मराठी वाचू शकतात आणि इंग्रजी तर तसं स्पर्धा परीक्षांसाठी यायलाच हवी परंतु मराठीतून पेपर सोडवू शकतात परीक्षेचा कालावधी फक्त एक तासाचा असतो हे लक्षात घ्या म्हणजे शंभर प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे फक्त साठ मिनिटे असतात ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यानुसार तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करायचा आहे आणि म्हणून मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही जर प्रथम वर्षाला म्हणजे बी एच्या बी कॉम बी एस सीच्या प्रथम वर्षाला असणार तर तेव्हापासून अभ्यासाला सुरुवात करा जेणेकरून तुमचा अभ्यास खूप चांगला झालेला असेल आणि पेपरमध्ये प्रश्न वाचल्याबरोबर तुम्हाला त्याचं उत्तर येईल आणि ही जी परीक्षा असते ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या स्वरूपाची असते म्हणजे एक प्रश्न विचारलेला असतो आणि त्याला चार पर्याय दिलेले असतात या पद्धतीनं साधारणतः चार गोल असतात आणि त्यापैकी जो योग्य असेल त्याला आपल्याला या पद्धतीनं पूर्ण गोल करायचा असतो आणि मग साठ मिनिटांमध्ये एका तासामध्ये शंभर प्रश्न आपल्याला अशा पद्धतीनं सोडवायचे असतात ठीक आहे आता आपण अभ्यासक्रम बघूयात मित्रांनो इकडे विषय दिलेले आहेत आणि इकडे अनुक्रमांक सामान्य क्षमता चाचणी पहिला आहे चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी म्हणजे जे आपल्या आजूबाजूला राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्रीडा वैज्ञानिक असे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जे, वेग -वेग जे, जे काही घडत असतं म्हणजे परीक्षेच्या आधी साधारणतः काही महिने काही वर्ष अगोदरचं सुद्धा विचारलं जाऊ शकतं तर असं जागतिक व भारतातील चालू घडामोडींचा आपला अभ्यास असायला पाहिजे त्यासाठी आपण नियमितपणे वर्तमानपत्र वाचली पाहिजेत त्यानंतर मग चाणक्य मंडळ असेल किंवा मग इतर ज्या हे असतात नियतकालिका काढत असतात तर त्यांची नेतकालिका आपण वाचत राहायला पाहिजे ठीक आहे नंतरचं आहे नागरिकशास्त्र नागरिकशास्त्रामध्ये भारतीय घटनेचा प्राथमिक अभ्यास आपल्याला करायचा आहे राज्य व्यवस्थापन म्हणजे प्रशासन ग्राम व्यवस्थापन त्याचं प्रशासन याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे तिसरा विषय आहे इतिहास आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आधुनिक भारत साधारणतः इंग्रजांच्या आगमनापासूनचा जो भारत आहे विशेषतः महाराष्ट्र आहे याचा इतिहास आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचा असतो म्हणजे स्वातंत्र्य आंदोलन वगैरे हे ये त्याच्यामध्ये येऊन जात असतं त्यानंतर आहे भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह म्हणजे पृथ्वी जगातील विविध विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे या संदर्भात तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्त लक्ष द्यायचं इतर गोष्टी सुद्धा व्यवस्थित करून ठेवायच्या त्यानंतर आहे अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी मुद्द्यांवर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर शासकीय अर्थव्यवस्था ज्यामध्ये अर्थसंकल्प लेखा लेखापरीक्षण इत्यादी मुद्दे तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये आहेत यानंतरचा आहे सामान्य विज्ञान यामध्ये भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री प्राणीशास्त्र म्हणजे झुलॉजी वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी आणि आरोग्यशास्त्र हायजीन इत्यादी विषयांवर तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील आणि नंतरचं आहे बुद्धिमापन चाचणी व अंकगणित बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी हे प्रश्न विचारलेले असतात आणि अंकगणितामध्ये तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक व टक्केवारी हे घटक अभ्यासक्रमामध्ये आहेत तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की बरेच विद्यार्थी हे बी एचे असतात काही बी कॉमचे असतात काही बी एस सीचे असतात काही इंजिनिअरिंगचे किंवा ॲग्रिकल्चरचे असे वेगवेगळ्या विषयांचे विद्यार्थी असतात हे सर्व जे घटक आहेत ते आपल्याला पदवी स्तरावर कधीही नसतात हे लक्षात घ्या पदवी स्तरावर सर्वांना नागरिकशास्त्र चालू घडामोडी इतिहास भूगोल अर्थव्यवस्था हे जे विषय आहेत तर हे बी कॉमच्या आणि बी एस सीच्या विद्यार्थ्यांना नसतात बरोबर आणि सामान्य विज्ञान जे आहे ते बी एच्या विद्यार्थ्यांना नसतं बी कॉमच्या विद्यार्थ्यांना नसतं तसंच त्यांना बुद्धिमापन चाचणी त्यामध्ये समजा अंकगणित वगैरे सारखे विषय नसतात पण हे सर्वच्या सर्व आपलं दहावीपर्यंत झालेलं असतं बरोबर आहे की नाही दहावीमध्ये आपल्याला नागरिकशास्त्र इतिहास भूगोल अर्थव्यवस्था नसेल समजा पण मग सामान्य विज्ञान आणि गणित वजाबाकी गुणाकार वगैरे सारखे गोष्टी दहावीपर्यंत झालेल्या असतात आणि मग तोच अभ्यास आपल्याला सुरुवातीला करायचा असतो त्यानंतर मग आपलं बी ए असेल तरीसुद्धा आपल्याला सायन्स करावंच लागेल बी ए बी कॉम बी एस सी असेल तरी सायन्स करावं लागेल आणि ज्यांचं सायन्स आहे त्यांना नागरिकशास्त्र अर्थशास्त्र भूगोल इतिहास यासारखे जे विषय आहेत ते करावे लागतील चालू घडामोडी हे तर आपल्याला माहितीच असायला हवी लक्षात घ्या आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे याची जाणीव आपल्याला असायला हवी त्या घडामोडी त्या व्यक्ती ज्यांच्या संदर्भात त्या घटना घडत आहेत त्या आकडेवारी यासारख्या गोष्टी आपण जमा करत राहणं वाचून त्याची नोंद करत राहणं हे खूप गरजेचं असतं तर अशा पद्धतीनं ही शंभर गुणांची जी परीक्षा आहे ती या खालील घटकांवर होत असते शंभर प्रश्न त्यासाठी असतात शंभर गुण असतात दर्जा फक्त पदवीपर्यंतचा आहे आणि ही परीक्षा अशी आपण पदवीनंतरच देत असतो काही विद्यार्थी पदवीच्या शेवट वर्षा शेवटच्या वर्षाला असताना देखील ही परीक्षा देतात मग त्यांना त्याचा फायदा होतो एका तासाचा कालावधी आहे हे लक्षात घ्या आता नागरिकशास्त्र इतिहास भूगोल यासारखेचे काही घटक आहेत तर यांची उत्तर आपल्याला वाचता क्षणिक लक्षात येऊ शकतात विज्ञानाचं सुद्धा तसं असू शकतं परंतु बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित इथं तुम्हाला ती प्रक्रिया जी आहे बेरीज वजाबाकी किंवा इतर जे प्रक्रिया असतील या प्रक्रिया तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात गणितं सोडवावी लागतात आणि मग तुम्ही उत्तर जे आहे तर ते उत्तर योग्य उत्तर निवडून त्याला असं गोल तुम्ही करू शकतात आणि लक्षात आणि म्हणून वरचे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं ही खूप कमी वेळेमध्ये दिली गेली पाहिजे बरोबर म्हणजे जे, जे प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला किती सेकंद वेळ असतो त्याचे एक गणित आपण मांडायला हवं ते कसं मांडणार तर लक्षात घ्या शंभर प्रश्न भागिले साठ मिनिटे आणि मग तुम्ही खाली उत्तर जे आहे ते उत्तर काढू शकतात एवढा अवधी आपल्याकडे प्रत्येक प्रश्नासाठी असतो परंतु आपल्याला बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित यासाठी जास्त अवधी काढून ठेवायला हवा तरच आपण ही प्रश्नपत्रिका जी आहे ती वेळेत पूर्ण करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं की याला मायनस सिस्टीम असते म्हणजे तुमचं जर काही प्रश्नांची उत्तरं चुकली तर मग त्या पद्धतीनं गुण जे आहेत ते सुद्धा वजा होत असतात आणि म्हणून सर्वच्या सर्व प्रश्न आपण सोडायला पाहिजे असंही नाही ज्या प्रश्नांबद्दल आपल्याला पूर्ण खात्री नाहीचे की हे आपलं उत्तर चुकू शकतं किंवा आपल्याला याचं उत्तर येतच नाहीये तर अशी प्रश्न जे आहेत ते सोडून दिली तरी चालतील पण यांची संख्या जास्त नसावी तरच तुम्ही मेरिटमध्ये बसू शकतात लक्षात तर अशा पद्धतीनं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पी एस आय एस टी आय आणि मंत्रालय सहाय्यक म्हणजे मी तुम्हाला सहाय्यक अधिकारी या पदांची जी पूर्वपरीक्षा असते त्या पूर्वपरीक्षांचा अभ्यासक्रमाचा परिचय व प्रश्नपत्रिकेचा परिचय मी तुम्हाला थोडक्यात करून दिला नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो लवकर अभ्यासाला सुरुवात करा आपलं ध्येय जे आहे ते ध्येय ठरवा काही एक अवधी ठरून घ्या दोन वर्ष अडीच वर्ष तीन वर्षामध्ये मी कोणत्याही पद परिस्थितीमध्ये ही जी परीक्षा आहे ती क्रॅक करणार आणि माझं यश जे आहे ते गाठणार या पद्धतीनं टार्गेट जे आहे ते टार्गेट ठेवा आणि हे टार्गेट ठेवून मग अभ्यास करा नाहीतर काही विद्यार्थी पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष अभ्यास करत राहतात आणि आपल्या आयुष्यातील मौल्यवान जो वेळ आहे किंवा आयुष्यातील महत्त्वाचे जे वर्ष आहेत ती या परीक्षांमध्ये वाया घालवतात आणि म्हणून अगदी आधीपासून योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीनं पूर्ण वेळ देऊन जर आपण या परीक्षांचा अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच यश मिळू शकतं या परीक्षांमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी म्हणजे ओपनसाठी ओबीसीसाठी एस सीसाठी आणि एस टीसाठी त्यात पुन्हा पुरुष आणि महिला यांच्यासाठी खेळाडूंसाठी वेगवेगळ्या वेग पद्धतीचं मेरिट असतं त्याचं परिचय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करून घेऊयात तर तुम्हाला अभ्यासासाठी आणि यशासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर अशा प्रकारचे माहितीपर व्हिडिओ बनवून हवे आहेत ते मला कृपया कॉमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकेल धन्यवाद